की या वधामागे उद्देश केवळ राजकीय आणि राजकीयच होता, बरोबर? आठवतंय? हो आठवत, पण पटत नाही असंच ना? नाही नव्हतं, खरंच नाही पटत. आणि कुठेतरी हे पटवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी तुम्ही इथे आलात? होय. आणि तो प्रयत्न केलात तर आजच, कारण 8 दिवसानंतर नथुरामच्या बचावाचे सगळे दरवाजे बंद झाले की ते शल्य तुम्हाला आयुष्यभर सलत राहणार. आज वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. बसा देवीदासजी, बसा. कॉफी घेणार? तुम्हीच तर आता म्हणालात ना की मी जाईपर्यंत कॉफी येणार नाही. मग नाही, हवी असेल तर खरंच मागवतो. नाही नको. मी माझं मृत्यूपत्र लिहितोय, त्यात पहिली अंतिम इच्छा काय लिहिली आहे सांगू? सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत माझ्या अस्थि विसर्जित करू नयेत. मगच त्या सिंधू नदीत विसर्जित कराव्या, मग पिढ्यान पिढ्या हस्तांतरित कराव्या लागल्या तरी चालतील, पण त्या जतन कराव्या. देवीदासजी आपल्या हिंदू धर्मात अस्थि 10व्या दिवशी विसर्जित करतात, तोपर्यंत त्या घराबाहेर बांधून ठेवतात. अस्थींचं विसर्जन होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ती मिळत नाही असा समज आहे. पण मी जाणून बुजून माझा आत्मा बंधनात ठेवणार, त्याला मुक्त होऊ देणार नाही. पण का नथुराम? कारण गांधी तुमचे पिता आहेत, तसेच ते माझेही राष्ट्रपिता आहेत. म्हणून गांधींनी शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती की त्यांची रक्षा सर्व नद्यांमध्ये विसर्जित केली जावी, पण पाकिस्तानने त्यांची रक्षा सिंधू नदीत विसर्जित करायची परवानगी नाकारली. जणू काही ते पाक पाणी त्यांच्या रक्षेच्या स्पर्शाने अमंगल होणार होत. तेव्हा मी एक खास पत्र पाठवून भारत सरकारला विनंती केली होती की गांधींच्या रक्षेचा काही अंश तरी जतन करा, कारण या देशाचे शूर जवान कधीतरी सिंधू नदी हिंदुस्थानात खेचून आणतीलच. तेव्हा ती रक्षा सिंधू नदीत विसर्जित करा, आणि हे कधीतरी होईलच, कारण हा देशच भगीरथांचा आहे, गंगा खेचून आणणाऱ्यांचा आहे. पण माझी विनंती मानली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडू नये म्हणून 10व्या दिवशी मी माझा आत्माही मुक्त होऊ देणार नाही. मरणांत आणि वैराणी असं सगळेच म्हणतात देवीदासजी, पण आयुष्यभर जी मूल्य पुजली त्यांना मृत्यूनंतरही वंदन करणारा नथुराम एकच असतो. नथुराम? देवीदासजी, तुमच्या पित्याशी माझं व्यक्तिगत वैर काहीच नव्हतं, पण त्याचं भौतिक अस्तित्व संपवण्यात माझ्या देशाचं भलं होतं. मी विद्वान नसेन देवीदासजी, पण विद्वान माणसांच्या सहवासात मी आयुष्याची काही वर्ष काढली आहेत. अगदी श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो, माझंही स्वतःचं एक स्थान होतं, मान मरातब होता. गांधींचा वध करण्यापूर्वी त्यानंतर मी या सर्वाला मुकणार आहे याची मला जाणीव होती, पण मी मृत्यू स्वीकारला, भेकडासारखा पळून नाही गेलो. मला माझी भूमिका मांडायची होती, कारण माझ्याकडे माझी अशी भूमिका